गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. भारत वर्षाप्रमाणेच गोव्यातही राम पूजनाची मोठी जुनी आणि प्राचीन परंपरा आहे. गोव्यात 700 ते 800 वर्षांपूर्वीचं एक राम मंदिर आहे, पण ते राम मंदिराचा परिसर आज अतिशय भग्नावस्थेत पाहायला मिळतोय. कुठं आहे राम मंदिर आणि काय आहे तिथल्या स्थानिकांची मागणी, पाहूयात गोवन वार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हे डिचोली पिळगावतील 700 ते 800 वर्षापूर्वीचं राम मंदिर आणि या राम मंदिराचे हे भग्नावशेष. भारत वर्षाबरोबरच गोमंतकातही राम पूजनाची परंपरा किती जुनी आणि समृद्ध आहे याचंच हे प्रतीक. गोवन वार्ताशी बोलताना ह्या मंदिराचा इतिहास ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र केरकरांनी विस्तृत केला. दक्षिण भारतातून वैष्णव धर्माचे प्रवर्तक मध्वाचार्य गोव्यात आल्याचं आपल्याला उल्लेख आढळतो. तर त्या मध्वाचार्यांनी आपल्या एकंदर गोवा आणि ह्या परिसरामध्ये म्हणजे कर्नाटकातही रामाची आणि कृष्णाची जी पूजन परंपरा आहे ती समृद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. हे जवळजवळ 13व्या शतकात घडलेली गोष्ट आहे. म्हणजे आजपासून 700 ते 800 वर्षापासून गोव्यामध्ये प्रभू रामचंद्राची पूजन परंपरा असून हे मंदिरही त्या कालखंडाशी सुसंगत असं आहे. औरंगजेबाचा पुत्र शहा आलमने त्याच्या डिचोलीवरील स्वारीत अनेक मंदिरांची तोडफोड केली, त्यात या राम मंदिराचाही समावेश होतो आणि तशी नोंद इतिहासातही असल्याची माहिती केरकरांनी दिली आहे. आणि हे मंदिर या परिसराचं भूषण ठरले होतं आणि त्यासाठी हे मंदिर उद्ध्वस्त करणं हे मुघलांचं मार्गात एक त्यांना अठ्ठा वाटत होता आणि त्यामुळे हे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं. औरंगजेबाचा पुत्र शहा आलम जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि त्याचा भाऊ अकबर द्वितीय यांना पकडण्यासाठी डिचोली शहरावरती चाल करून आला आणि 15 जानेवारी 1684 ऐतिहासिक कागदपत्र सांगतात की शहा आलम डिचोलीत होता आणि डिचोलीत असताना त्याने या परिसरातली मंदिरं जी आहे ती उद्ध्वस्त केली. त्याने आपला मोर्चा पिळगावकडे वळवला आणि त्याने जाणलं की पिळगावातली जनता प्रभू रामचंद्रांना मानत आहे आणि हे मंदिर जे आहे हे खूप वर्षापासून या ठिकाणी लोकांचं सांस्कृतिक आणि धार्मिक भूषण ठरलेलं आहे आणि त्यासाठी लोकांचा तेजोभंग व्हावा, भाविकांचा रामभक्तांचा तेजोभंग व्हावा म्हणून या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते उद्ध्वस्त करण्यात आल्याचा उल्लेख डॉक्टर पांडुरंग पिसुलेकर यांनी आपल्या म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रात नोंद करून ठेवलेला आहे. सप्तकोटेश्वर मंदिराप्रमाणे ह्या भग्न मंदिर परिसराची डागडुज्जी सरकारने करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत. अगदी पुरातन देवस्थान असल्यामुळे ह्या देवस्थानचा आता आपल्या राजेंद्रजी केरकरनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या गोव्यातल्या लोकांना इथं येणं पाहणं आणि इथलं जे सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य आहे आणि बाकीचा जो परिसर आहे बघण्यासारखा, इथून सप्तकोटेश्वराच्या देवळामध्ये जाण्यासाठीची सुद्धा वाट सुद्धा जी आहे ती पूर्वी त्यावेळी शिवाजीकालीन बांधलेली वगैरे अशी वाट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेताना खरंच एक अशी एक आध्यात्मिक अनुभूती ज्याला आपण म्हणतो ती होत असते. ती घेण्यासाठी इथं लोकांनी यायला पाहिजे आणि ती येण्यासाठी आपल्या शासनानं जर ह्या सगळा जो आपला वारसा आहे तो जर जतन करून ठेवण्यासाठी, जसं आता सप्तकोटेश्वर मंदिराचं अतिशय छान असं उत्तम प्रकारे काम चाललेलं आहे, तिथं ते अगदी चांगलं दिमाखानं देऊळ उभं राहणार आहे, अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आमच्या या परिसराला आहे. तसंच हे राम मंदिरसुद्धा इथं जे आहे त्याचंही तसं जतन व्हावं अशी इच्छा आहे. गोवन वार्ता लाईव्हसाठी विनायक सामंत.